सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. आपण युनिट 2 सुरू केलेला आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही आपली पहिली पोएम आहे, कविता आहे. बघा आपण चालू करूया आपण ही कविता. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत आहात. का बरं मरत आहात, काय काय गोष्ट आहे ह्याच्याकडे आपण परत नंतर येऊया. आधी आपण कवितेकडे जाऊन मग तिकडे येऊया. तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत आहात किंवा तुम्ही हळूहळू अस्ताकडे चाललेलं असं त्यांचं म्हणणं आहे. का म्हणणं असं बघा. डाईंग स्लोलीचा अर्थ काय होतो? लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. तुमचं जे फ्युचर आहे, तुमचं जे भविष्य आहे, ते आनंदी होण्यापासून तुम्ही परावृत्त करत आहात. त्याला आनंदी होण्यास तुम्ही त्याला परावृत्त करत आहात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती वेळ तुमच्याकडून निघून चाललेली आहे. का बरं असं म्हणणं आहे? इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही, लक्षात घ्या. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही वाचन केलं नाही, लक्षात घ्या. वाचन म्हणजे पुस्तकच नाही, तुमच्या अभ्यासाची पुस्तकं नाही, लक्षात घ्या. वाचन म्हणजे तुमचं दररोजचं वर्तमानपत्र वाचणं, एखादं अभ्यास सोडून इतर विषयाची पुस्तकं वाचणं. त्याच्यामध्ये अनेक लेखकांची पुस्तकं आहेत. जसं तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तकं आहेत, तुमच्याकडे परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही पुस्तकं आहेत, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आहेत, अनेक अनेक लोकांचे थोर थोर जे लोक आहेत, नेता, आपले नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, आपले APJ अब्दुल कलाम आहेत, असे अनेक नावं आहेत. त्यांची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. तर तुम्ही जर प्रवास करत नसाल, तुम्ही वाचन करत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही आयुष्याबद्दल, जर आयुष्याबद्दल तुम्ही ऐकत नसाल, आयुष्याचं संगीत तुम्ही ऐकत नसाल, तो आवाज तुम्ही ऐकत नसाल निसर्गाचा वगैरे, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. स्वतःला तुम्ही काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. नाही, आपण काहीतरी करतोय, ठीक आहे ना. माझ्या मित्राला 20 पैकी 20 मार्क पडले, पण मला 20 पैकी 19 मार्क मिळालेले, त्यामुळे मी सुद्धा काही कमी नाही, मी सुद्धा मागे नाही, लक्षात घ्या. त्याचा 20 पैकी 20 मार्क हुशार असतो आणि 20 पैकी 19 वाला हुशार नसतो असं नसतं, गेट इट. अँड जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही काय करत आहात? यू आर डाईंग स्लोली. तुम्ही कुठेतरी तुमचा आनंद गमवत आहात. समजलं की नाही? हां, पुढे बघा अजून काय म्हणणं त्यांचं. शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात कवितेमध्ये. सेल्फ इस्टीमचा अर्थ होतो तुम्हाला काय बघा या ठिकाणी. सेल्फ इस्टीम म्हणजे काय दिलंय? अ फिलिंग ऑफ बिईंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर. तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला आनंद होतो. तर जसं आहात तसं तुम्हाला आनंद झाला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा काय असतो? सेल्फ रिस्पेक्ट असते, आत्म काय म्हणतो आपण, सेल्फ रिस्पेक्ट असते, स्वतःचा आदर असतो. तर काय दिलं बघा, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही स्वतःचा आदर जेव्हा किल करता, स्वतःबद्दलचा जे चांगलपणा तुम्ही जेव्हा किल करता, स्वतःबद्दल जो तुमचा आदर आहे, सेल्फ रिस्पेक्ट त्याला म्हणतो आपण. आत्मरिस्पेक्ट म्हणजे आदर. तर वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा तुम्ही लोकांना तुम्हाला मदत करू देत नाही, लोकांनी तुम्हाला मदत केली पाहिजे. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा लोकांना मदत केली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा लोकांना मदत करू देत नाही, तेव्हा मात्र तुम्ही कुठेतरी स्वतः काय करतात? यू आर डाईंग स्लोली. कारण प्रत्येक गोष्ट सगळ्यांना येत असते का? नाही. आज मी आहे, मला काही गोष्टी येत नाही, त्यामुळे मला सुद्धा काही गोष्टी लोकांकडून शिकून घ्याव्या लागतात. तुम्हाला पण काही गोष्टी येत नसतील, तुम्ही तुमच्या मित्राकडून, घरच्यांकडून, आई आहे, वडील आहेत, कोणाला ज्याला येत आहे त्याच्याकडून तुम्ही शिकलं पाहिजे, लक्षात घ्या. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, स्लेव म्हणजे काय? गुलाम. स्लेव म्हणजे काय? गुलाम. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात, जर तुमच्या सवयींचे तुम्ही गुलाम झालात. हॅबिट म्हणजे सवय. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, दररोज तुम्ही तेच तेच करत आहात. तोच रस्ता तुमचा आहे, तोच तुमचा मार्ग आहे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही तुमचं रुटीन बदललं नाही, लक्षात घ्या, तुमचं रुटीन बदललं नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, जर तुम्ही वेगळे रंग परिधान केले नाही तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही वेगळं काही केलं नाही. Or you do not speak to those you don't know, जे तुम्हाला तुम्ही ज्यांना ओळखत नाही त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे. जे तुमचे अनोळखी माणसं आहेत त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. जर तुम्ही करत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही स्लोली डाय होत डाईंग स्लोली असं तुमचं म्हणणं आहे. बघा, तुमचं जे रुटीन आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुम्ही सोमवारी शाळेत जाता. सोमवारपासून तर शनिवारपर्यंतचा जो वेळ असतो, मंडे टू सॅटर्डे, हा तुमचा टायमिंग फिक्स असतो. शाळेचा तुमचा टायमिंग, क्लासचा टायमिंग, अभ्यास टायमिंग फिक्स असतो. पण मध्येच एक होतो, त्यानंतर तुमचा इथं रविवार, ज्या दिवशी तुम्हाला शाळा नसते, क्लास असतात, परंतु क्लासेसचे टायमिंग वेगळे असतात, कधी कधी क्लास सुद्धा नसतात. आणि हा जो रविवार असतो तुमच्यासाठी काय असतो, तर तुमच्या ब्रेक असतो तुमच्या रेग्युलर रुटीनला. तुमचे वडील त्या ठिकाणी त्या दिवशी घरी असतात, काही वडिलांना वेगळ्या दिवशी सुट्टी असतात, आई वडिलांना.
परंतु बऱ्याच लोकांना रविवारी सुट्टी असते, तो रविवारचा दिवस आपला थोडासा रिलॅक्स मध्ये जात असतो. क्लास जरी ठेवला तरी मुलं दांड्या मारत असतात वगैरे वगैरे. तर ते तुमचं रुटीन मध्ये थोडा ब्रेक आहे. तुम्हाला बघा, जसं तुम्ही रेग्युलरचा विचार केला, तर जून मध्ये शाळा सुरू होतात आणि तुमच्या शाळेला सुट्टी लागते एप्रिल मध्ये, बरोबर. मग तुम्हाला मे आणि एप्रिल आणि मे आणि जूनच्या काही दिवस तुम्हाला सुट्टी मिळत असते. तर एप्रिल किंवा काही मुलांना, हा एप्रिल मध्ये सुट्टी लागते. एप्रिलचा एक महिना, एप्रिलचा अर्धा महिना, मेचा पूर्ण महिना, जूनचा अर्धा महिना सुट्टी असते. या सुट्ट्या कसा तुम्हाला तुमच्या रेग्युलरच्या मध्ये तुम्हाला ब्रेक दिलेला असतो, त्यासाठी काय दिलेला असतो, ब्रेक दिला असतो. आणि यावेळेस बरेच लोक कुठेतरी फिरायला जात असतात, गावाला जात असतात, त्यामुळे त्यांना काय होतं, तुमच्या आयुष्यामध्ये नाविन्य त्या ठिकाणी निर्माण होत असतं. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड दर टर्बलंट, टर्बलंट म्हणजे काय, अनस्टडी इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, जसं म्हणजे चमकणे, शाईन, अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू आर डाईंग स्लो. तर असं काहीतरी केलं पाहिजे, तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या तुम्हाला थांबवल्या नाही पाहिजे, तुम्ही त्या पूर्ण करून तुम्हाला जे करायचं ते तुम्ही केलं पाहिजे. वडील म्हणतात म्हणून इंजिनियर व्हायचं, वडील म्हणतात म्हणून डॉक्टर व्हायचं असं नसतं. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही होऊन पुढे गेले पाहिजे. इफ यू डो नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं आयुष्य बदललं नाही, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुमच्या जॉब बद्दल तुम्ही जर सॅटिस्फाईड असाल तर ठीक, जर जॉब बद्दल सॅटिस्फाईड नसाल तर तुम्ही तो जॉब चेंज करून दुसऱ्या जॉब मध्ये गेले पाहिजे. ऑर विथ युअर लव, किंवा कधी कधी प्रिय माणसं सुद्धा तुम्हाला आवडत नसतात, किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही किती सुद्धा अनेक गोष्टी सहन करत असतात. यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ ऑर अनसर्टन, अँड इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, यू आर इफ यू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्हाला जे करायचं तुम्ही केलं पाहिजे त्याच्या मागे तुम्ही गेलं पाहिजे. जर नाही केलं तर खूप कठीण आहे, तुम्ही तुमचा आनंद तुमच्या आयुष्यातून हिरावून घेत आहात. So at least once in your lifetime to run away from the sensible advice. Bola.